नमस्कार, प्रभु में चैनल वर तुम्हारे सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी मनपूर्वक हार्दिक स्वागत, सहर्ष स्वागत। विद्यार्थी मित्रांनो, आज अपन वीडियो क्रमांक 25 मध्ये इयत्ता 9वी गणित भाग 2 मधील प्रकरण 2 पैरेलल लाइन समांतर रेषा पाहत आहोत, बघत आहोत। या प्रकरणाचा आजचा हा शेवटचा व्हिडिओ आहे। या प्रकरणाचे व्हिडिओ क्रमांक 20 पासून आपण व्हिडिओ पाहिलेले आहेत। तुम्हाला सर्वच्या सर्व प्रकरणाचे व्हिडिओ किंवा सर्व इयत्ता 9वी गणित भाग 1 आणि 2 चे व्हिडिओ हवे असतील तर मला व्हाट्सअप ग्रुपला हाय मेसेज करा। हाय मेसेज केल्यानंतर शाळेचं पूर्ण नाव, तुमचं पूर्ण नाव टाइप करून मला व्हाट्सअप करा। मी सर्वच्या सर्व आतापर्यंत झालेल्या सर्व लिंक तुम्हाला पाठवेन। अगदी 5वी ते 10वीचे आतापर्यंत आपण सुमारे 1,250 व्हिडिओ पर्यंत पोहोचलेलो आहोत आणि प्रत्येक व्हिडिओ मित्रांनो तुम्ही पाहत आहात, याबद्दल मी तुम्हा सर्वांचा आभारी आहे। तुमचा पाहण्याचा जो आकडा आहे हा आज 1,25,000 गेलेला, 1,25,000 व्यूअर आपल्या चॅनलचे झालेले आहेत। तुमचं शतशः धन्यवाद। पाहत राहा आणि हे व्हिडिओ पुढे पुढे पाठवतही राहा। ओके, व्हिडिओला सुरुवात करण्याआधी पुन्हा एकदा मी तुम्हाला विनंती करतो, चॅनल सबस्क्राइब करायचा राहून गेला असेल तर चॅनल थोडा सबस्क्राइब करा। प्रश्न क्रमांक 6 पासून आपण सुरुवात करणार आहोत। बघा, जर रेषा क्यू आर समांतर रेषा आर, रेषा पी ही त्यांची छेदिका आहे, रेषा पी ही त्यांची छेदिका आहे। दुसरी आकृती बघू नका, आपलं व्हिडिओची लांबी कमी करण्यासाठी मी आकृती काढून ठेवलेली आहे। छेदिका असेल आणि ए बरोबर 80 असेल तर तुम्हाला एफ व जी च माप काढायचं। आपण सगळीच माप काढूया, एफ आणि जी च विचारले पण आपण सगळीच माप काढूया। सेमीचा प्रश्न काय आहे बघा मित्रांनो, इन फिगर लाइन क्यू पॅरेलल लाइन आर अँड पी इज द ट्रान्सवर्सल, आणि पी इज द ट्रान्सवर्सल अँड इफ ए इज इक्वल टू 80 डिग्री फाइंड द व्हॅल्यू ऑफ एफ अँड जी। बघूया आपण कशी व्हॅल्यू काढायची, पहिल्यांदा चर्चा करूया। खूप सोपा प्रश्न आहे, त्याच्यासाठी व्हिडिओ नंबर 20 नक्की बघा। 20 मध्येच तुम्हाला जर गुणधर्म चर्चा जर तो व्हिडिओ पाहिला असेल तर हे तुम्हाला पटकन कळतंय। मित्रांनो एवढंच नाही, आत्मविश्वासपूर्वक सांगतो, तुम्ही गुणधर्म जर काळजीपूर्वक बघितले असतील तर शिकवायची सुद्धा गरज नाही। सातवीतला विद्यार्थी सुद्धा हे सोडवू शकतो, कारण सातवीत सुद्धा हे झालंय। बघूया, अगोदर तोंडी करूया, ओरली करूया आणि मग मी तुम्हाला लिहून देतो। ह्या ए चा हा सी अपोजिट अँगल आहे, विरुद्ध कोण आहे। या सी चा हा एफ इंटेरियर अँगल आहे म्हणून हा 100 होईल। का? इंटेरियर अँगल आर सप्लिमेंटरी अँगल प्रॉपर्टी आहे। हा 100 चा झाला म्हणून हा बी सुद्धा 100 चा होईल। हा एफ 100 चा झाला म्हणून हा डी सुद्धा 100 चा होईल। हा करस्पॉन्डिंग अँगल आहे पण हा एफ चा हा अल्टरनेट अँगल आहे, शिवाय बी आणि डी अपोजिट अँगल आहे। कसंही जावा येते उत्तर। आता या सी चा हा जी कसला कोण आहे बघा, संगत कोण आहे, करस्पॉन्डिंग अँगल आहे। ह्या जी चा हा ई परत 80 आणि हा एफ एच चा पुन्हा 100 आहे। म्हणजे विरुद्ध कोणानेही करू शकतो, कसंही करू शकतो, तरी तरीचे मार्ग आहे। ओके, आपणाला सुरुवात केली आहे ए बरोबर 80। मी डायरेक्ट लिखाण करतो, ए बरोबर सी का विरुद्ध कोण, अपोजिट अँगल काय म्हणा तुम्ही सेमीवाले, अपोजिट अँगल। हेन्स ए किती दिलंय 80 म्हणून सी इज इक्वल टू 80 डिग्री। ओके, आता सी 80 डिग्री दिलाय आला म्हणून मी म्हणणार सी प्लस एफ इज इक्वल टू 180 का, अंतर कोण, इंटेरियर अँगल, इंटेरियर अँगल। मग सी चं माप ठेवा, 80 अधिक एफ इज इक्वल टू 180, एफ इज इक्वल टू 100 डिग्री। बॉक्स करा, ह्या बॉक्स मुळे काय होतं, परीक्षकाचं लक्ष तुमच्या उत्तराकडे जात। एफ इज इक्वल टू 100 डिग्री। आता एफ 100 आल्यावर मी पुन्हा म्हणणार आहे एफ इज इक्वल टू एच, परत येणार विरुद्ध कोण, अपोजिट अँगल।
म्हणून h इज इक्वल टू 100 डिग्री. बघा f चं माप 100 आहे म्हणून h चं पण किती 100 झालं. बघा c f h आपण c काढला f काढला h काढला. आता काय करूया c इज इक्वल टू g का बरं करस्पॉन्डिंग अँगल का करस्पॉन्डिंग अँगल संगत कोन सेमी मराठी मीडियम काय लिहायचं संगत कोन. मग संगत कोणानुसार सी आणि जी समान असणार आहे पण सीचं माप 80 आहे म्हणून म्हणायचं जी बरोबर 80. जी बरोबर किती 80 ओके. म्हणजे जीचं पण माप आपण काढलं आणि जी बरोबर ई आता तुम्ही करा इथं म्हणा जी बरोबर ई विरुद्ध कोण जीचं माप 80 म्हणून ई बरोबर 80. एखादा म्हणेल मी डी वरनं ईच काढू शकतो पण त्याच्यासाठी म्हणावं लागेल बी बरोबर डी विरुद्ध कोण ह्या विरुद्ध कोणावरून आंतर कोण 80 चा येईल किंवा विरुद्ध कोण सुद्धा 80 चा येईल. कसंही झाला कोणत्याही पद्धतीनं तुम्ही गेला तरीही आणि तुम्ही समजा ए बरोबर ई जरी केलं तर ते सुद्धा 80° येऊ शकत संगत कोण. म्हणजे तऱ्हे तऱ्हेनं तुम्ही जाऊन या प्रश्नांची उत्तर शोधू शकता. सोपा प्रश्न आहे मित्रांनो. जाऊया आपण नेक्स्ट क्वेश्चन घेऊया क्वेश्चन नंबर सेव्हन. तुम्हाला मित्रांनो समजल्याशिवाय राहणार नाही मला गॅरंटी स्वतःलाच आहे आत्मविश्वास आहे. फक्त अट आहे व्हिडिओ अजिबात स्किप करू नका टाळू नका म्हणजे फॉरवर्ड करू नका म्हणजे टोटली पहिल्यापासून शेवटपर्यंत व्हिडिओ बघत राहा आणि एका वेळेला एकदाच व्हिडिओ बघा पुढचा व्हिडिओ सुद्धा बघू नका. 100% गणित तुम्हाला सुटतंय सुटलंच पाहिजे सोपं जाणार आहे. मी डबल शिकू शकणार नाही माझा स्टॅमिना नाहीये परंतु तुम्ही हा व्हिडिओ पुन्हा पुन्हा बघू शकता. फक्त अट आहे की व्हिडिओ पाहत असताना स्टार्ट टू एंड तुमच्या तुम्ही एकटं वही पेन घेऊन बसा 100% करेल. बघा क्वेश्चन नंबर 7 व्हॉट इज इन फिगर लाईन ए बी पॅरेलल लाईन सी एफ ए बी आणि सी एफ दॅट इज मीन बाय पी एफ सुद्धा होईल बरं का. अँड लाईन बी सी पॅरेलल ए डी लाईन बी सी पॅरेलल ए डी देन प्रूव दॅट अँगल ए बी सी इज इक्वल टू कंग्रुएंट अँगल एफ डी ई. आपणाला मराठी मीडियम काय करायचंय बघा रेषा ए बी समांतर सी एफ दिली आहे ए बी समांतर सी एफ म्हणजेच पी एफ पण होऊ शकते सी डी पण रेषा होऊ शकते तरे तऱ्हेनं नावं लिहू शकतो आपण. रेषा बी सी समांतर ईडी बी सी ला ईडी समांतर आहे. थोडक्यात आशा आपणाला दोन दिलेत आणि आशा आपणाला दोन दिलेत त्यात एकमेक एकमेकांना कॉमन आहेत अर्थात सामायिक बाजू काही ठिकाणी आले छेदिका जर घेतल्या तर सिद्ध करा कोण ए बी सी कोण ए बी सी म्हणजे हा कुणाला एकरूप दाखवायचा आहे एफ डी ई ला म्हणजे याला. कसं दाखवता येईल आपणाला ते तर बघा मित्रांनो मी कसं लिखाण करतो. आता फक्त मी सांगतो तेवढंच विचारात घ्या. क्वेश्चन नंबर 7 ए बी रेषा ए बी समांतर रेषा सी एफ आणि छेदिका कोणती घ्यावी लागेल बघा तर छेदिका आपणाला बी सी घेतल्यास छेदिका आपण कुठली घेतली बी सी घेतल्यास काय होईल तयार कोण ए बी सी कंग्रुएंट अँगल बी सी डी का हो कारण हे व्युत्क्रम कोण आहेत. जेव्हा दोन रेषा समांतर असतात तेव्हा समांतर रेषा
नी छेदिका असेल तर संगत कोणाच्या जोड्या, विक्रम कोणाच्या जोड्या, अंतर कोणाच्या जोड्या पूरक असतात असा गुणधर्म आहे. अल्टरनेट अँगल. मी नुसतं लिहायचं तुम्ही नुसतं ऐकायचं असं असेल तर मग गणित अवघड वाटणार आहे. गुणधर्मासाठी मी पुन्हा पुन्हा म्हणणार आहे, गणित भाग दोन जर चांगलं करून घ्यायचं असेल तर तुमचे गुणधर्म जबरदस्त पाहिजे, आणि गुणधर्म जेवढे जबरदस्त असतील तेवढी तुम्हाला उदाहरणं जबरदस्त कळतात, लक्षात येतात. एबीसीला बीसीडी तुमचा कन्ग्रुएंट आला. ओके, आता त्यानंतर काय करा, बीसीडी आला आहे का नाही. आता त्यानंतर मी काय करतो बघा, दुसरी पायरी, याला मी स्टेटमेंट नंबर फर्स्ट देतो. आता म्हणतो लाईन बीसी पॅरलल लाईन ईडी अँड ट्रान्सवर्सल सेमी. लक्षात घ्या, काही वेळेला मी ट्रान्सवर्सल मी घेणार आहे आता सीएफ. मराठीत लिहितोय, इंग्लिश मध्ये लिहितोय, आपले आपण सर्व शब्द समजून घ्या. आता हे इंग्लिश मध्ये लिहिलं, दुसरी पायरी एबी बीसी समांतर ईडीची सीएफ छेदिका घेतल्यास, सीएफ छेदिका घेतल्यास काय होईल, तर काय होतंय बघा, अँगल बीसीडी कन्ग्रुएंट अँगल ईडीएफ. बघा काळजीपूर्वक, कसले कोण आहे, संगत कोण आहे, करस्पॉन्डिंग अँगल. करस्पॉन्डिंग अँगल याला दोन आकडा द्यायचा. एक मध्ये एबीसीला बीसीडी एक रूप आहे, दोन मध्ये हाच बीसीडी ईडीएफला एक रूप आहे. मग विधान एक व दोन वरून एबीसीला ईडीएफ एक रूपच झाला हो. आता समजत ना अशा वेळेला तर काय करायचं, एखादं कोणाचं माप सांगायचं. समजा समजा तुमच्या मनामध्ये समजा एक 30 अंश आहे, तर समजा मी एबीसी 30 अंश घेतला तर हा एबीसी बीसीडी समान आहे म्हणून 30च येईल. हा बीसीडी खाली आहे म्हणजे हा पण 30च येईल. हा 30 विधान, मग विधान एक व दोन वरून या कोणाला हा कोण एकरूप हेही लिहू शकतो. विधान एक व दोन वरून एबीसीला बीसीडी आणि ईडीएफ म्हणजे तिन्ही कोण एकरूप लिहू शकतो. आपणाला कशी सिद्धता विचारली तर सांगता आली पाहिजे. म्हणून म्हणायचं फ्रॉम फर्स्ट अँड सेकंड स्टेटमेंट विधान एक व दोन वरून काय लिहायचं, एक व दोन वरून कोण एबीसी इज इक्वल टू कोण ईडीएफ हे सिद्ध धीस प्रूव. ओके, प्रश्न नक्कीच समजला असेल. व्हिडिओ नंबर 25 मधला लास्टचा प्रश्न आपण घेत आहोत. प्रकरण 2 मधला सुद्धा हा लास्टचा प्रश्न आहे. स्क्रीनशॉट काढा आणि हे उत्तर तुम्ही तुमच्या नोटबुक मध्ये लिहा. ठीक आहे, चला जाऊया क्वेश्चन नंबर 8. क्वेश्चन 8 बघूया काय सांगितलं. फक्त गुणधर्म तुमचे जर पाठ असतील मित्रांनो तर 100% सगळे क्वेश्चन समजणार आहेत. गुणधर्म तुमचे जर अर्धवट कच्चे असतील तर जरा त्रास होणार आहे. काय सांगितले बघा, तुम्ही पण पुस्तक घेऊन बसलेलाच असाल, जरा आकृती तुम्ही काळजीपूर्वक बघा म्हणजे लक्षात येईल. बघा मित्रांनो, आकृती मी काढतोय तुमच्या समोरच. ही रचना केलेली आहे, रचना म्हणण्यापेक्षा त्यांनी दिलेलंच आहे. काय काय दिले बघा, लाईन पीएस इज ट्रान्सवर्सल ऑफ पॅरलल लाईन एबी अँड लाईन सीडी. पीएस एबी, इथे एबी, एबी इज पॅरलल टू सीडी. मित्रांनो मी कसंही काढतोय, हे मी अंदाजाने ह्या आकृत्या काढतोय. तुम्ही स्केलचा वापर करून आकृत्या काढा. आकृत्या काही ठिकाणी काढाव्या लागतात, काही ठिकाणी डायरेक्ट तुम्ही उत्तराला सुरुवात करता.
करू शकता. उदाहरणार्थ आता तुम्ही 8वा प्रश्न परीक्षेला आला, तुम्ही जर विचारलं 4-5 मार्काचा प्रश्न येईल, परीक्षकाला विचारलं आकृती काढायची का, तो होय पण म्हणेल आणि नाही पण म्हणेल. मी पण म्हणणार मला काय माहित नाही. पण मित्रांनो, आकृतीशिवाय लिहिताच येणार नाही, त्यामुळे आकृती उत्तरपत्रिकेत पाहिजे हे पण लक्षात घ्या. आणि स्केलचा वापर करून माझ्यापेक्षा सुरेख आकृत्या काढा. मी तुम्हाला व्हिडिओची लांबी जेवढी कमी करता येईल, गणित मोठे आहे आणि व्हिडिओची लांबी जेवढी कमी करता येईल त्या कमी करण्याच्या दृष्टीनं आकृत्या काढतो आहे. थोडस फास्ट तुम्हाला सांगतो आहे. त्यानंतर काय सांगितलंय, किरण क्यू एक्स आणि क्यू आर क्यू वाय, किरण आर एक्स आणि आर वाय हे कोण दुभाजक आहे. बघा, इथे क्यू आय क्यू एक्स आणि इथे वाय आय आर वाय हे काय सांगितले, कोण दुभाजक सांगितलेले आहेत. आर अँगल बायसेक्टर, देन प्रूव दॅट अँगल क्वाड्रिलॅटरल क्यू एक्स आर वाय, क्यू एक्स आर वाय इज अ रेक्टॅंगल. हा आपल्याला आयत दाखवायचा मराठी मीडियमचं गणित. रेषा ए बी समांतर रेषा सी डी रेषा पी एस ही त्यांची छेदिका आहे. किरण क्यू एक्स किरण क्यू वाय किरण आर एक्स आणि किरण आर वाय हे कोण दुभाजक आहेत, तर चौकोन क्यू एक्स आर वाय हा आयत आहे हे दाखवायचं आहे. बघा, क्यू एक्स आर वाय आयत आहे. आयत आहे हे दाखवायचं म्हणजे काय करायचं आहे, तर आयताचा प्रत्येक कोण 90 अंशाचा असतो. आयताच्या सम्मुख बाजू एकरूप असतात. अपोजिट साइड ऑफ रेक्टॅंगल आर कॉन्ग्रुएंट, इच अँगल ऑफ रेक्टॅंगल इज 90 डिग्री. आयताचे कर्ण परस्परांना दुभागतात. डायगोनल ऑफ रेक्टॅंगल आर बायसेक्ट टू इच अदर. या गुणधर्मांपैकी एक गुणधर्म कुठला तर सिद्ध करायचा. प्रत्येक कोण 90 अंशाचा आपण आणणार आहोत, प्रत्येक कोण 90 अंशाचा आणला तो आयत आहे म्हणायचा. मग तो कसा आणायचा आहे, बघा कसा आणायचा मी सांगतो. हे तुम्हाला अँगल बायसेक्टर दिलेत, म्हणजे हा ए हा बी समजून घ्या, हा सी हा डी सॉरी हा सीच असणार, हा डी आणि हा डी असणार आहे. अशी मी नावं या ठिकाणी लिहिलेली आहेत कोण दुभाजक आहे म्हणून. आता मला 90 अंशासाठी मी काय करणार आहे, तर हे आंतरकोन घेणार आहे. आंतरकोन परस्परांचे पूरक कोण असतात, ह्यांची बेरीज 180 दाखवणार. 180 दाखवल्यामुळं 2a + 2c = 180, म्हणजेच a + c = किती, 90 अंशी. पुन्हा म्हणणार आहे, त्रिकोणाच्या तिन्ही कोणांच्या मापांची बेरीज 180 अंश असते, त्याच्यानुसार ही बेरीज तुमची हा कोण तुमचा 90 अंशाचा येईल, याला एक आकडा म्हणायचा. याच पद्धतीनं आता मी तिकडे लिहून देणार नाही, ते तुम्ही लिहायचं घरी. ह्याच पद्धतीनं आपण वायचं माप 90 अंश काढू शकतो. कसं काय, हे अंतर कोण आहे म्हणून 2d + 2b = 180 अंश, म्हणजेच d + b = 90 येईल. पुन्हा आणायचं, त्रिकोणाच्या तिन्ही कोणांच्या मापांची बेरीज 180 अंश असते म्हणून हा 90 येईल. परत म्हणा, रेषीय जोडीतील कोणांच्या मापांची बेरीज 180 अंश असते. तुम्हाला कोण सांगणार नाही हे आंतर कोण आहेत बाळा, हे रेषीय जोडीतील कोण आहेत बाबा, हे तुमची तुम्हाला कळायचं आहे. सो आय रिक्वेस्ट अगेन अँड अगेन, यू मस्ट सीन माय व्हिडिओ नंबर 20 विच इज ऑल थेरम अँड वी आर डिस्कस्ड अबाउट पॅरेलल लाईन्स समांतर रेषा अँड ऑल्सो प्रॉपर्टी गुणधर्म चर्चा हे सगळं त्यात केले. जरा बघा, आणि त्याशिवाय अजून पुस्तकात वाचा म्हणजे कळेल. बघा, हे रेषीय जोडीतली कोण आहेत, रेषीय जोडीतील कोणांच्या मापांची बेरीज 180 अंश असते, म्हणजे 2a + 2b = 180 अंश, म्हणजेच a + b किती येईल, 90. ह्याच पद्धतीनं c + d किती आला, 90. प्रत्येक कोण 90 अंशाचा आला म्हणून हा आपण आयत म्हणणार आहोत. चला बघूया कसं सोडवता येईल आपणाला. क्वेश्चन नंबर 8 बघा, क्वेश्चन नंबर 8 कुठून कशी सुरुवात करता येते. आपण असं म्हणूया, आकृतीत दाखवल्याप्रमाणे किंवा सरळ म्हणा, आकृतीत
qx आणि ry कोण दुभाजक आहे? qx ry अजून येते बघा, rx पण येईल आणि इकडे ry चा qy पण येईल. हे सगळे कोण दुभाजक आहेत? हे सगळे काय आहे? कोण दुभाजक आहेत? आपल्याला कोण दुभाजक दिलेत? सगळेच्या सगळे हे कोण दुभाजक आहेत आकृतीत? qx ry x qy आणि qx हे कोण दुभाजक आहेत? म्हणून आकृतीत दाखवल्याप्रमाणे कोणांची मापे a b c d मानूया घेऊया. सेमीन वाक्य कसं लिहायचं? इन फिगर रे क्यू एक्स, रे आर एक्स, रे आर वाय अँड रे क्यू आर क्यू वाय आर रिस्पेक्टिवली अँगल बायसेक्टर ऑफ अँगल. हेन्स इन फिगर एज शोन द मेजर बी ए बी सी डी. आता आकृतीत दाखवल्याप्रमाणे ही सगळी माप आहे. आता मी काय करणार आहे बघा, डायरेक्ट लिहितो ए बी समांतर सी डी, रेषा वगैरे लिहित नाही. ए बी समांतर सी डी व छेदिका, सेमीनं लिहायचं ट्रान्सवर्सल, छेदिका क्यू आर जर घेतला असं तर असं होईल कोण ए क्यू आर अधिक कोण सी आर क्यू बरोबर 180 अंश. का बरोबर? आंतर कोण इंटेरियर अँगल. स्पष्ट लिहा बरं का? आको लिहायचं नाही, आय ए लिहायचं नाही. ए क्यू आर चं माप बघा किती आहे. ए क्यू आर दोन सी. का ए क्यू आर हा येतोय, आपण सी माप मानलेला आहे कोण दुभाजकामुळे. दोन सी अधिक सी आर क्यू, सी आर क्यू किती येतोय बघा, दोन ए बरोबर 180 अंश. म्हणून दोन सगळीकडे भागलं तर सी अधिक ए बरोबर 90 अंश. दोन ने भागून डिवाइडेड बाय टू, डिवाइडेड टू, डिवाइडेड बाय टू टू बोथ साइड. ठीक आहे. म्हणून त्रिकोण क्यू एक्स आर मध्ये, इन ट्रायंगल क्यू एक्स आर, त्रिकोण क्यू एक्स आर मध्ये अँगल एक्स क्यू आर क्यू एक्स आर प्लस अँगल एक्स आर क्यू प्लस अँगल एक्स क्यू आर इज इक्वल टू 180. गुणधर्मानुसार, बाय प्रॉपर्टी, गुणधर्मानुसार. आता गुणधर्मानुसार आपण या पद्धतीने लिहिले, पण गुणधर्म कोणता? त्रिकोणाच्या तिन्ही कोणांच्या मापांची बेरीज 180 अंश असते. सम ऑफ द मेजर्स ऑफ अँगल्स ऑफ ट्रायंगल इज 180. म्हणजे ह्याच्यानुसार या त्रिकोणात या कोणाचं या कोणाचं आणि या कोणाचं माप 180 अंश असणार आहे. पैकी क्यू एक्स आर काढायचा आपल्याला, क्यू एक्स आर अधिक एक्स आर क्यू. एक्स आर क्यू बघा किती आहे, एक्स आर क्यू ए आहे, एक्स क्यू आर किती आहे, सी आहे बरोबर 180 अंश. याला आपण एक आकडा देऊया. आता कोण क्यू एक्स आर आधी ए अधिक सी ची बेरीज बघा, इथे एक मध्ये किती आहे, 90 आहे, म्हणून 90 लिहा तिथे बरोबर 180 अंश. म्हणून कोण क्यू एक्स आर, क्यू एक्स आर बरोबर किती येईल, 90 अंश. याला स्मॉल ए आकडा द्या, याला काय करा, स्मॉल ए आकडा द्या. समजलं? अगदी जसंच्या तसं आपण लिखाण करणार आहे आणि ह्या बाजूला जाणार आहे. पहिल्यांदा तुम्ही याचा स्क्रीनशॉट करा. आणि मी काय करतो, आता
माझ्याकडे कलर चॉक नाही आहे, पण तरी पण मी तुम्हाला समजावून सांगतो काही सुद्धा पायरीत बदल करायचा नाही. आणि आपण असंही लिहू शकतो, इन दिस वे वी कॅन शो, पण पाच मार्काला गणित आलं तर डिटेल लिहा. जसं एक्सचं माप काढलं तसं मी वायचं काढणार आहे. त्यासाठी मी लिखाण काय करणार, आता इथून लिखाण करायचं सुरुवात करताना. ए स्क्रीनशॉट काढला असेल तुम्ही, आता मी पुसणार आहे. ए बी समांतर सी डी छेदिका क्यू आर सेमी वाली बघा. ए बी पॅरेलल सी डी अँड ट्रान्सवर्सल क्यू आर. अँगल इथे आता काय होणार बघा. अँगल अँगल आता त्या साईडचे येणार. अँगल त्या साईडचे येणार पलीकडचे. बी क्यू आर अँगल बी क्यू आर प्लस अँगल डी आर क्यू इज इक्वल टू 180. का बरं? आंतरकोन इंटेरियर अँगल. मग बी क्यू आर किती आहे बघा बरं. बी क्यू आर डी डी आहे म्हणजे इथंही 2D. आणि डी आर क्यू किती आहे तुम्ही पण आकृतीत बघा. बी आहे, हा बी मिळून किती होईल, 2B होईल. म्हणजे तुमचं इथं उत्तर काय येईल, डी अधिक बी बरोबर किती आलं, 90°. याला 11.2 द्या. दिला. आता त्रिकोणाचं नाव बदला, क्यू वाय आर इन ट्रायंगल क्यू वाय आर. क्यू वाय आर मध्ये अँगल क्यू वाय आर प्लस अँगल वाय आर क्यू प्लस अँगल वाय क्यू आर इज इक्वल टू 180. कन्फर्म करा. मी लिहिलेलं क्यू वाय आर वाय आर क्यू वाय क्यू आर ऐकलं नाही बघा. ह्यांची बेरीज किती येईल गुणधर्मानुसार, 180. कोणता गुणधर्म? त्रिकोणाच्या त्रिकोणांच्या मापांची बेरीज 180° असते. द सम ऑफ द मेजर्स ऑफ अँगल्स ऑफ ट्रायंगल इज 180. त्याच्यानुसार हे लिखाण केलं. आता क्यू वाय आर अधिक वाय आर क्यू चं माप किती आहे ते बघा. वाय आर क्यू बी येत आहे. वाय क्यू आर चं माप किती येते बघा, डी येत आहे बरोबर 180°. बी आणि डी ह्यांची बेरीज इथं आहे बघा 90°. म्हणून बी अधिक डी साठी 90 लिहिलं आणि इथे क्यू वाय आर तसंच आणलं, 90 बरोबर 180. म्हणजे क्यू वाय आर बरोबर 90°. याला काय म्हणता, स्मॉल बी 11. बघा मित्रांनो, आपण हा 90°चा काढला, हा 90°चा काढला आणि अनुक्रमे ए आणि बी दिलं. आता लक्षात घ्या, चौकोन क्यू एक्स आर वाय चे 2 कोन 90° आले. अजून उरलेले 2 कोन 90° आले पाहिजे. याचा स्क्रीनशॉट काढा. जवळजवळ 1.5 ते 2 पानाचं गणित आपलं तयार होणार आहे, पण गणितात दम नाही पोरांनो. काळजीपूर्वक डोक्यानं गणित सोडवलं तर गणित खूप सोपं आहे. काय बदल केलाय बघा मी आता एवढ्यात. एक्सच्या जागेवर केवळ वाय लिहिले, याच्या पलीकडे काही सुद्धा केलं नाही. आता मला क्यूचं आणि आरचं माप काढायचं आहे. त्याला अनुक्रमे मी सी आणि डी 11 देणार आहे. ओके, याचा स्क्रीनशॉट काढा, काढला असेल आणि लिहा. बुद्धीनं गणित सोडवली की लक्षात येतात. आता आता मी काय करतोय बघा. फक्त काही गोष्टी आपल्या आपल्याला समजल्या पाहिजे, सुचल्या पाहिजे. आपले आपण निर्णय घ्यायचे असतात. इथं काय करायचं मला कळत नाही. सराव केला की लक्षात येतं. प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट हे लक्षात असू द्या. आता मला या ठिकाणी असे लिखाण करायचं आहे. अँगल ए क्यू आर अधिक अँगल बी क्यू आर बरोबर 180°. अँगल इन लिनियर पेअर रेषीय जोडीतील कोण. स्पष्ट लिहा, स्पष्ट लिहायचं बरं का. अँगल इन लिनियर अँगल्स इन लिनियर पेअर रेषीय जोडीतील कोण. आता ए क्यू आर कुठं आहे बघा. ए क्यू आर हा आहे एवढासा, आणि बी क्यू आर म्हणजे हा एवढासा आहे. ए क्यू आर चं माप येते बघा, 2C अधिक 2D बरोबर 180°. म्हणून सी अधिक डी बरोबर 90°. का? 2 ने भागून डिवाइडेड बाय 2. पण सी अधिक डी म्हणजे मी हा सी आणि हा डी घेणार आहे. म्हणजेच मी इथं लिहिणार सी म्हणजे कोणता आहे, कोन एक्स क्यू आर
अधिक डी म्हणजे कोणता आहे कोण वाय क्यू आर इज इक्वल टू 90 डिग्री आणि हे दोन कोन एकत्रित केल्यावर मला कुठला कोन मिळतोय कोन एक्स क्यू आर बरोबर 90 अंश कोणाच्या बेरजेचे गृहित अँगल ऍडिंग ऑक्झम आणि ह्याला आपण काय देणार आहोत सी अकरा देणार आहोत बघा एक्स क्यू आर अधिक वाय क्यू आर बरोबर 90 अंश म्हणजेच आपलं काय तयार झालं एक्स क्यू वाय तयार झालं बघा मित्रांनो एक्स क्यू वाय बरोबर 90 अंश झालं म्हणजे हा कोन आपणाला मिळाला बघा त्या चौकोनाचा तिसरा कोन आपण 90 अंशाचा आणलेला आहे असाच लास्टचा आणायचा याच पद्धतीत आणायचा बघा हीच पद्धत लिहितो काय लिहितो बघा अँगल सी आर क्यू अँगल सी आर क्यू प्लस अँगल डी आर क्यू इज इक्वल टू 180 रेषीय जोडीतील कोण अँगल्स इन लिनियर पेअर सी आर क्यू सी आर क्यू सी आर क्यू बघा बरं किती येतंय 2a डी आर क्यू किती येते बघा 2b बरोबर 180 अंश म्हणून ए अधिक बी बरोबर किती येईल 90 अंश दोन भागून डिवाइडेड बाय 2 दोन भागलं आता ए म्हणजे कोणता कोण घ्यायचा हा पण घेऊ शकतो हा पण घेऊ शकतो आपल्याला सिद्धतेच्या दृष्टीनं हा लागणार आहे म्हणून मी म्हणणार एक्स आर क्यू कोण एक्स आर क्यू म्हणजेच म्हणा दॅट इज एक्स आर क्यू प्लस वाय आर क्यू बी म्हणजे वाय आर क्यू इज इक्वल टू 90 डिग्री बाय अँगल ऍडिंग ऑक्झम कोणाच्या बेरजेच्या गृहितकानुसार हा कोण काय तयार होतोय एक्स आर क्यू कोण एक्स आर वाय तयार होतोय एक्स आर वाय बरोबर 90 डिग्री याला आपण डी अकरा आणि आता आपण म्हणायचं फ्रॉम ए बी सी डी काय म्हणायचं फ्रॉम ए बी सी डी विधान ए बी सी डी वरून ईच अँगल ऑफ क्वॅड्रिलॅटरल क्यू एक्स आर वाय इज 90 डिग्री हेन्स क्वॅड्रिलॅटरल क्यू एक्स आर वाय इज अ रेक्टॅंगल धिस मराठी मीडियम तुम्ही काय लिहायचंय बघा विधान ए बी सी डी वरून चौकोन क्यू एक्स आर वाय चा प्रत्येक कोण 90 अंशाचा आलाय बघा तुम्ही सी मध्ये 90 आहे डी मध्ये 90 आहे ए मध्ये 90 आहे बी मध्ये 90 आहे प्रत्येक कोण 90 अंशाचा आणि प्रत्येक कोण 90 अंशाचा आल्यामुळं चौकोन क्यू एक्स आर वाय हा आयत आहे हे सिद्ध मित्रांनो मार्गदर्शन तुम्हाला समजत असेल असं मी म्हणतो प्रश्न अवघड आहेत अवघड प्रश्न असल्यानंतर थोडस तुम्हालाही बोर होत आहे हा प्रश्न अवघड वाटला असेल तर हा व्हिडिओ परत बघा जे प्रश्न तुम्हाला अवघड वाटतील जो व्हिडिओ तुम्हाला अवघड वाटत असेल ते प्रश्न पुन्हा पुन्हा बघा पुन्हा पुन्हा बघितल्यानंतर 100% लक्षात येते जर असेलच तुमच्याकडे लॅपटॉप कॉम्प्युटर तर कॉम्प्युटरवर ही स्क्रीन बघा अतिशय सुंदर अशा प्रकारचा तुम्हाला चॉकबोर्ड दिसतो आहे आणि चॉकबोर्ड चांगला दिसतोय क्लिअर दिसतोय ह्या दृष्टीनं मी प्रयत्न करतोय म्हणून मी तुम्हाला सांगतोय काळजीपूर्वक अभ्यासा काळजीपूर्वक सर्व गणित बघा 100% तुमचं गणित चांगलं झाल्याशिवाय राहणार नाही फक्त मी जसं सांगतोय तसं तुम्ही करा आणि गणित विषय हा सोपा करून घ्या चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा वर्गातल्या सर्व मित्रांना मित्रमंडळींना नातलगांना सर्वांना हे व्हिडिओ पाठवा गरजू विद्यार्थ्यांना हे व्हिडिओ पाठवा तुम्हीही बघत राहा धन्यवाद थँक्यू व्हेरी मच